आषाढी एकादशी निमित्त पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या भात शेतीत रोपांच्या साह्याने अनोखी हिरवीगार अशी 120 फूट लांब विठ्ठल माऊली साकारली आहे. बाळकृष्ण शिंदे आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी यांनी त्यांच्या शेतात हा प्रयोग केलाय. महासुपर गृह कर्ज व्याजदर आत्ताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा. बँक ऑफ महाराष्ट्र. महिनाभरापूर्वीच पेरलेली भाताची रोपं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उगवून आली. मुळशी तालुक्यातील वातुंडे गावात ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. गावातील एका इंजिनियर मुलाने कम्प्युटरवर तयार केलेली डिझाईन या शेतकऱ्यांनी शेतात प्रत्यक्षात उतरवलंय. सिव्हिल इंजिनियर असलेल्या बाळकृष्ण शिंदे यांनी सुरुवातीला ऑटोकॅडमध्ये डिझाईन तयार केलं. ते जमिनीवर रेखाटून त्यावर फक्की टाकली, त्यामध्ये भाताची रोपं विठ्ठल रूपी पेरली. पाऊस होताच हा हिरवागार पेरलेला विठ्ठल लक्षवेधी ठरलाय. महा गोल्ड लोन, परवडणारे व्याजदर आणि सोपी कर्ज परतफेड. मिस कॉल द्या. बँक ऑफ महाराष्ट्र. भक्तिमय शेतीच्या या मुळशी पॅटर्नची चर्चा पुण्यातच नाही तर देशभरात होते. या गावाजवळील जोतेडे गावातील प्रवीण तरडे यांचा गुन्हेगारीवरील मुळशी पॅटर्न चित्रपट हा प्रचंड गाजला होता. आता खरा मुळशीचा पॅटर्न दर्शवत बाळकृष्ण शिंदे यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.